अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती शाखा सुलेर जवळगेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून IOTS एकरकमी परतफेड सुलेर जवळगे सोसायटी सहभागी होणार असून थकबाकीदार सभासदांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार सभासद शेतकरी व संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रसंगी तालुका सिनियर बँक इन्स्पेक्टर SL कोरपे, सरपंच अंबादास देवकते, चेअरमन रविकांत बगले, स्वामी समर्थ सूतमिलचे संचालक बसवराज बाके, माजी सरपंच फिरोजी शिंगाडे, माजी उपसरपंच देवीदास कोळेकर, बँक इन्स्पेक्टर धानप्पा बथनाळे, शाखा अधिकारी सिद्धाराम वाडी, सचिव रमेश कोटगी, सोसायटी संचालक पन्नप्पा बिराजदार, मल्लिकार्जुन अष्टगे, राजकुमार बगले, नागय्या स्वामी, विजयकुमार चव्हाण, श्रीमंत अर्जुन रेवणसिद्ध टेंगळे, राहुल वाघमारे, धर्मराज बगले, महाळप्पा पुजारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या निर्धार मेळाव्यास सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामपंचायतचे सदस्य, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कित्येक वर्षापासून धोरणात्मक निर्णय DCC बँकेच्या माध्यमातून झालं नव्हतं. प्रशासक शैलेश कोथमिरे साहेबांनी एक चांगला धाडसी निर्णय घेतला की थकीत शेतकऱ्यासाठी जो वन टाइम सेटलमेंट योजना राबवता येईल त्या अनुषंगानं आमच्या सोसायटीची खूप मोठी थकबाकी आहे त्या अनुषंगानं सर्व शेतकरी सभासदांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त जे काही वन टाइम सेटलमेंट योजना राबून त्यानंतर जे काही पीक असेल त्याच्यावर पीक कर्ज घेऊन साधारणतः सगळ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल त्या संदर्भात सचिव साहेब आणि बँक इन्स्पेक्टर साहेब बथनाळे साहेब यांनी योग्य तो तोडगा काढून या संदर्भात मार्गदर्शन करून जास्तीत जास्त संस्थेला लाभ होण्यासाठी आपण प्रयत्न करावं एवढंच या निमित्तानं मी मत व्यक्त करतो. अजून एक विषय आम्हाला काय विरोधाला विरोध किंवा असं काय करायचं नाहीये परंतु सोसायटीच्या माध्यमातून आता कसं लोकसंख्येच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीचं पण पाठबळ आहे सोसायटीच्या माध्यमातून रेशन दुकान याच्यामध्ये दोन करता येईल का म्हणजे ते आम्हाला काय विरोध करायचा नाही ग्राहकांना नागरिकांना सेवा मिळावं या अनुषंगानं कुणी चालू करत असेल आम्ही काय त्याच्यामध्ये आमचं काही इंटरेस्ट नाहीये म्हणजे होत असेल तर त्या संदर्भात एक सोसायटीचा ठराव आम्हाला करून द्यावं त्या संदर्भात आपण पाठपुरावा करू. जिल्हा दूध संघामार्फत दूध डेअरी पण चालू करण्याचं सगळ्यांना आवाहन केलेलं आहे दूध संघानं पण त्याचं पण कोण इंटरेस्ट असेल तर त्यांनी पण पुढाकार घ्यावं आम्ही सगळं त्यांना मदत करू कुणी होत करू असे